उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला महाबळेश्वरमध्ये प्रतिसाद मिळालेला आहे। येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते जमा झालेले होते। राष्ट्रवादीचे नेते पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, राजेंद्र राजपुरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश कुंभारदरे, ज्येष्ठ नेते डी एम बावळेकर, काँग्रेस नंदकुमार बावळेकर, सलीम बागवाणी यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर शहरातून मोर्चा काढण्यात आला। मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेचे राजेश कुंभारदरे आणि राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट संजय जंगम यांनी प्रास्ताविक करून लखीमपूर खिरी घटनेमध्ये मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तदनंतर मोर्चा सुरुवात झाली। तिथेच व्यापाऱ्यांनी दुकाने दुपारी 2 वाजल्यापासून चालू केली होती। यावेळी केंद्र सरकारसह योगी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या। हा मोर्चा मुख्य बाजारपेठे मार्गे सुभाष चौक एस टी स्थानक परिसरातून पंचायत समिती मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला। तहसीलदार कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे नेते सभापती संजय गायकवाड, राजेंद्र राजपुरे, घनश्याम सपकाळ, काँग्रेसचे नंदकुमार बावळेकर आदींची मनोगती व्यक्त करण्यात आली। लखीमपूर खिरीमध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये रोष व्यक्त करून निषेध केला। तदनंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्याकडे निवेदन दिले। यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भागवत उपस्थित होते, तर मोर्चावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। आज महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात हा आघाडी सरकारनं बंद पुकारला होता। या बंदच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्यानं 100% प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी महाबळेश्वरवासियांचे प्रथमतः धन्यवाद मानतो। केंद्र शासनाच्या या नाकर्तेपणामुळे या शेतकरी उद्ध्वस्त होत चाललेला आहे। शेतकरी गेले वर्षभर त्या ठिकाणी आंदोलन करतोय आणि हे आंदोलन शांततेच्या मार्गाने चाललेले आहे आणि हे आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी लखीमपूर या ठिकाणी त्या एका मंत्र्याच्या मुलानं या शेतकरी बांधवचं रस्त्याने चालत असताना त्यांच्या पाठीमागून येऊन जी गाडी घालून त्यांना ते शेतकरी बांधवांना 8 जवळपास शेतकरी बांधवांना चिरडून मारलं, त्याचा निषेध म्हणून हे अतिशय वाईट कृत्य या बीजेपी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि या मंत्र्याच्या मुलाला पाठीशी घालून गेले 4-5 दिवस त्याला वाचवण्यासाठी धडपड या बीजेपी सरकारची चालू होती। हे अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालू नये यासाठीचा हा बंद आपल्या महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने पुकारला होता। त्याच्यामध्ये सगळे शेतकरी बांधव, व्यापारी बांधव, सर्व घटक या केंद्र सरकारच्या अतिशय वाईट कृत्याला निषेध म्हणून या ठिकाणी सगळे सहभागी झालेले आहेत। या बीजेपी सरकारच्या माध्यमातून या भारत देशातला प्रत्येक घटक हा अडचणीत आलेला आहे। डिझेलचे भाव वाढले की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टींचे भाव वाढले जातात आणि या गोष्टीचं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे व्यापारीकरण करणारे सरकार आहे आणि व्यापार करताना जे व्यापाराच्या दृष्टीनं व्यापाराच्या फायद्याच्या दृष्टिकोनानं निर्णय घेतले जातात, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ते शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं, एक तर नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी अडचणीत आलेला आहे, दुसरं या केंद्र सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आलाय, अशी दुहेरी संकटामध्ये हा शेतकरी अडकलेला आहे आणि या शेतकऱ्याची कैवारी सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी या देशाला हाक मारली की शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, शेतकरी हा वाचला पाहिजे, आपला देश हा शेतीप्रधान देश आहे हे विसरून चालणार नाही, या मोदी सरकारच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्रित येऊन या मोदी सरकार घालवलं पाहिजे, तरच हा शेतकरी वाचल किंबहुना या देशातली जनता सुखानं जगू शकल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सर्व पक्षीय एकत्रित येऊन या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा निषेध या ठिकाणी आम्ही सर्वांनी नोंदवलेला आहे।